तुमचं मूल अक्षर किंवा अंक लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्याला पेन्सिल कशी धरायची हे शिकणे महत्त्वाचे आहे. 1 ते 7 वयोगटातील मुलाची क्षमता 4 टप्प्यातून जाते. मूल सुरुवातीला पेन्सिल आपल्या मुठीत धरून आपला पूर्ण हात हलवून खुणा काढतं. हा प्रकार रेघोट्या मारायला उपयोगी पडतो पण नियंत्रित रेषा काढायला नाही. नंतर ते पेन्सिल त्याचा अंगठा आणि 4 बोटांमध्ये आणि काही काळाने अंगठा आणि पहिली 3 बोटे वापरून धरू लागतं. कालांतराने ते त्याचा अंगठा आणि पहिली 2 बोटे वापरून पेन्सिल धरायला शिकते. ही पद्धत त्याला लहान हालचाली करत जास्त नियंत्रित रेषा काढायला मदत करते. तुमच्या मुलाला हे कौशल्य विकसित करण्यास मदत करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे त्याचे क्रेयॉन, पेन्सिल किंवा खडूचे लहान तुकडे करणे. तुकडे खूप लहान असल्याने ते मुठीत धरायच्या ऐवजी अंगठा व बोट वापरायला सुरुवात करेल. हे कौशल्य तुमच्या मुलांना अक्षर आणि अंक लिहिण्यासाठी आवश्यक असलेल्या नियंत्रित रेषा काढायला मदत करेल.